हाय फ्रेंड्स, तर आज आपण चॉकलेट रोज फ्लावर बनवणार आहोत आणि तुम्ही बघू शकता की आपलं चॉकलेट रोज फ्लावर हे किती सुंदर झालेलं आहे। आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर इकडे आपण डार्क चॉकलेट घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता हे डार्क चॉकलेट आहे। आता हे आपण कट करून घेऊया। इकडे मी एका स्टीलच्या पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे। आता ते चांगलं गरम झालेलं आहे। एक वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये आता हे आपण डार्क चॉकलेट टाकून देऊया आणि पातेल्यावर ठेवून देऊया। अजिबात पाण्याला टच न होता वाटी ठेवायची आहे आणि मेल्ट होऊ द्यायचं आहे फुल गॅसवर। बाकी आपलं गणाश हे किती सुंदर असं झालेलं आहे, खूप छान झालेलं आहे। आता हे आपण मोल्ड घेतलेले आहेत, आता ह्या मोल्डमध्ये आपण हे चॉकलेट टाकून देणार आहोत। पूर्ण आपल्याला चॉकलेटने हा मोल्ड भरून टाकायचा आहे। तर आता गणाश आपण पूर्ण मोल्डमध्ये पूर्ण अशी टाकलेली आहे आणि सपाट नाही तर भरून टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता हे आपण 5 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि 5 मिनटं फ्रीजरमध्ये ठेवून देऊया। तर हे आता 5 मिनटं आपण फ्रीजरमध्ये ठेवून देऊया आणि 5 मिनटं आपल्याला परत फ्रीजमध्ये ठेवायचं। तर आपण 5 मिनटं सेट करून घेतलं होतं, पण ते सेट झालं नव्हतं, त्यामुळे मी अर्धा तास परत सेट करून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे, तर ते खूप चिटकून बसलेलं आहे, तर ते असं काढून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता की आपलं फ्लावर किती सुंदर झालेलं आहे, छान झालेलं आहे आपलं रोजचं फ्लावर हे चॉकलेटचं आहे। तर खूप सुंदर असं झालेलं आहे आपलं चॉकलेट रोज फ्लावर। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।